बरोबर अगदी बरोबर जे तुम्ही थमनेल आणि टायटलला वाचलं ना ते अगदी बरोबर आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओला डिस्प्ले करायचं आहे कारण नमस्कार मंडळी मी भूषण गावडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपले या घरचे जीवन भूषण दी एक्सप्लोरर यूट्यूब चॅनेलती स्वागत करतो मंडळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन चॅलेंज घेऊन आलो आहे आणि ह्यावेळी तुम्हाला व्हिडिओमध्ये चॅलेंज दिसणार पण मी नाही पूर्ण करणार ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे जास्त मोठं पण नाही एकदम छोटंसं दोन सेकंदमध्ये चॅलेंज होणार आहे माझं काम तर पूर्ण करणार पण त्यासोबत तुम्हालासुद्धा एक छोटंसं चॅलेंज पूर्ण करायचं आहे ते म्हणजे आजच्या व्हिडिओला संपूर्ण पहा कोणीही लाईक करणार नाही सगळेजणं जेवढे येतील सगळेजणं त्यांनी संपूर्ण व्हिडिओला डिसलाईक करायचं आहे हो मंडळी आजचं हे चॅलेंज आपलं व्हिडिओ डिसलाईकचा आहे जेवढे डिसलाईक पडतील तेवढे मी खुश आता तुम्ही म्हणत असाल काय हा मूर्ख माणूस स्वतःच्या व्हिडिओला कशाला डिसलाईक यायला सांगतोय अहो मंडे शेवटी हे चॅलेंज आहे आणि चॅलेंज हे पूर्ण करणं काही खायची गोष्ट नाही मी तर माझं काम करेनच फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे व्हिडिओला लाईक अजिबात नाही करायचा डायरेक्ट डिस्ले करायचं आहे व्हिडिओचा डिस्लाईकचं चॅलेंज पूर्ण होत असेल माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे की तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला डिस्ले कराल पण त्यासोबत काही महत्त्वाची कोकण रेल्वेची अपडेट्स त्यानंतर एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवेचं करंट स्टेटस स्पेशली परशुराम घाट कसं आहे वर्क इन प्रोग्रेस ते सगळे व्हिडिओमध्ये सांगेन तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा आणि चॅलेंज मात्र हे पूर्ण करायला विसरू नका सर्वात आधी आपण कोकण रेल्वेची हल्लीची जी, जी न्यूज मिळाली लेटेस्ट ले 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 अपडेट ती तुम्हाला सांगतो येत्या आठ दिवसामध्ये ना कोकण रेल्वे मार्गावर ज्या ट्रेन्स चालतात ज्यामध्ये मांडवी एक्सप्रेस कोकण एक्सप्रेस मँगलोर एक्सप्रेस नेत्रवती एक्सप्रेस मत्स्यगंध एक्सप्रेस त्यानंतर इतर राजधानी एक्सप्रेस ज्या विकली चालतात तर या सर्व ट्रेन्सने ना डिझेल इंजिन टाटा इलेक्ट्रिक इंजिन लावण्यात येणार आहे अर्थातच आठवड्याभरा म्हणजे काय एक मे दोन हजार बावीसपासून त्यामुळे होणार काय माहिती का डिझेल इंजिनचा जो इडा होता तो आता संपणार आहे त्याच्या बदली येणार इलेक्ट्रिक इंजिन एकंदरीत चांगलंच आहे म्हणा कारण इलेक्ट्रिक इंजिन लावले ना तर सगळ्या गोष्टी काही काही कमी होतात स्पेशली जो डिझेलला खर्च यायचा तो कमी होईल त्यानंतर दुरांचं प्रमाण होतं ते खूप कमी होईल आणि स्पेशली म्हणजे ध्वनी प्रदूषण व्हायचं ना डिझेल इंजिनने ते कमी होईल पण आधीपासूनच खूप जुन्या काळापासून जे रिअल डिझेल लोकलवरचे जे फॅन्स आहेत जे, जे लवर्स आहेत तर ते त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे स्पेशली मी सुद्धा येतो कारण मला डब्ल्यू डी एम थ्री ए डब्ल्यू डी जी थ्री ए हे जे इंजिन आहेत ना ते असे वाटायचं ना की खरी कोकणात जाताना मजा यायची कोकणात जाताना स्पेशली डिझेल इंजिन प्लस ट्रेन हे जे कॉम्बिनेशन होतं ना ते तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक इंजिन घेईल की नाही काही सांगू शकत नाही कोकण रेल्वेने डिक्लेअर तर केलं आहे म्हणा की ह्या ट्रेन्स इलेक्ट्रिकवर चालतील पण असं पण होऊ शकतं की ज्या ट्रेन सुट्टात दादरवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून त्या रत्नागिरी पण चालवतील इलेक्ट्रिकने आणि पुढे जे रेक आहेत ना आय सी एफ बना किंवा एल एच बी हे शेअर होतील डिझेल कोचने त्यामुळे सांगू शकत नाही की एक्झॅक्ट काय होईल किंवा संपूर्ण इलेक्ट्रिक पण जाईल कारण कसं माहिती आहे का मंडई रत्नागिरीपर्यंत जो टप्पा आहे ना इलेक्ट्रिकचा तो खूप सोप्पा आहे पण रत्नागिरीच्या नंतर जे हिल एरियाज आहेत ना त्यामध्ये इलेक्ट्रिक पूर्णपणे पास होणं हे एकदम कठीण नाही पण थोड्या प्रमाणात ना कठीण आहे ना जेणेकरून ट्रेनला खूप त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी येत्या एक त्याला समजेलच की कशा पद्धतीने इलेक्ट्रिक इंजिन हे मडगावपर्यंत चालवण्यात आलं आहे की नाही की ॲज अ ट्रायल म्हणून ते यूज करणार एक ते तर आपल्याला एक एक तारखेला समजेलच पण तुम्हाला काय करायचं आहे आजच्या व्हिडिओला डिस्प्ले करायचं आहे चॅलेंज विसरायचं नाही वन्स अगेन वेलकम बॅक टू द अवर न्यू चॅलेंज दॅट इज अ डिसलाइकिंग द व्हिडिओ हो मंडई आजचा टास्क आहे तुमच्यासाठी आणि चॅलेंज ते म्हणजे या व्हिडिओला डिस्लायक करायचं आहे आपले काही सबस्क्रायबर भाऊकी आहेत जे बोलले होते की येणाऱ्या व्हिडिओमध्ये नावं घ्या त्यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे यश मांजरेकर दुसरं नाव आहे ते म्हणजे गोविंद मांजरेकर तुम्ही भाऊ आहेत का सांगा एकदा का दोघांचे अण्ण मांजरेकर आहेत त्यानंतर प्रणय सावंत पुढे सिद्धार्थ हळदनकर जे कारवारचे रहिवासी आहेत कारवारला राहतात ऑब्वियसली कारवारमध्ये आपले मराठी माणसं आणि मालवणी माणसंसुद्धा तिकडे राहतात पुढे निनाद मुंडगेकर त्यानंतर यश मिसाळे आणि शेवटचं ते म्हणजे संभाजी नाईक जे, जे सावंतवाडीचे आहेत तर घ्या मंडळी तुमची नावं घेतली एकदम नाद खुरा चला तर मग आता आपण वळूया दुसऱ्या टॉपिककडे मंडळी हालीच रिसेंटली मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केला होता तर तो म्हणजे पेन ते दिवा असा डेमो ट्रेनची एक शॉर्ट ट्रीप तर त्या व्हिडिओमध्ये ना कमेंट्स आल्या होत्या की नेमकं मेमू त्यानंतर ई एम यू आणि डेमू या तिघांमध्ये फरक काय आहे तर तो आता आपण जाणून घेऊया तर यांच्यापैकी आहे ना आपण पहिली जाणून घेऊया ती म्हणजे ई एम यू ई एम ईचा सर्वात अधिक फुलफॉर्म आहे तो म्हणजे इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ई एम यू या ज्या ट्रेन्स आहेत ना त्या नॉर्मली सबअर्बन एरियाजमध्ये चालवल्या जातात एक्झाम्पल मुंबई त्यानंतर कोलकाता चेन्नई इतर ठिकाणी चालवले जात असतील तर मी मुंबईचं एक्झाम्पल घेतो मुंबईमध्ये बारा डब्यांच्या लोकल चालतात तिन्ही मार्गांना ट्रान्स हार्बर हार्बर वेस्टर्न आणि चौथी ती म्हणजे सेंट्रल रेल्वे तर बारा डब्यांची ही संपूर्ण लोकल असून तर त्या ठिकाणी प्रत्येकी चार पॉवर कार असतात आता सोप्या शब्दात पॉवर कार म्हणजे काय की तुम्हाला माहीत असेल ती पॅन्टोग्राफ ते वरती टच होतं ओव्हरहेड वायर्सना तर याचा वापर काय होतो माहिती का जी इलेक्ट्रिसिटी होते ना तर ती ओव्हरहेड वायर्सवर जनरेट होते आणि जे ट्रॅक्शन मोटर असतात ना तर ती रेल्वे चालवायला खूप हेल्प होते ट्रॅक्शन मोटरसाठी म्हणून एक पॉवर कार आहे ना ती एम्यू ट्रेनसाठी टोटल तीन डबे आरामात घेऊन जाऊ शकते म्हणून मुंबईच्या लोकल बघा एकूण बारा डब्याचे असते ना तर टोटल चार असतात पॉवर कार जेणेकरून प्रत्येकी तीन तीन डबे घेऊन जाऊ शकते पुढचा आहे तो म्हणजे डेमू आता डेमू म्हणजेच डी काय डिझेल मल्टिपल युनिट्स ज्या स्पेशली ट्रेन चालतात डिझेलवरती तर यामध्ये कोणती इलेक्ट्रिसिटी काय वापर होणार नाही तर ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाही तर या ठिकाणी डिझेल युनिट्सच्या चालवल्या जातात त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे मेमू मेमूचा फुल फॉर्म आहे तो आहे मेन लाईन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्स आता माझा जो प्रवास झाला ना आली पेन ते दिवपर्यंत तर तो मेमू ट्रेनने झाला ही जी मेमू ट्रेन आहे ती ई एम यू ट्रेनची मोडिफाईड व्हर्जन आहे दोन्ही पण ट्रेन ची है, दोनी चालतात इलेक्ट्रिकवर फरक काय माहिती आहे का एक यू एम यू म्हणजे जो असतो ना कार तो तीन कोचेससाठी वापरतात पण मेमूमध्ये एक पॉवरकार चार चार डब्यांसाठी वापरतात म्हणजे एक्झाम्पल आपण बघूया जर बारा डब्यांची गाडी मेमो ट्रेन तर टोटल एकूण तीन लागतात ते म्हणजे पॉवर कार आपण बघा ना त्यांचे ते पॅन्टोग्रॅप टच होतात ओव्हरलोड वायर्सना आणि इलेक्ट्रिसिटी जी जनरेट होते ना ओव्हरेड वायर्सद्वारे तर ते ट्रॅक्शन मोटर चालण्यासाठी हेल्प होते आणि ह्या ज्या मेमू ट्रेन्स आहेत ना जिथे जिथे इलेक्ट्रिसिटी असेल त्या ठिकाणी रेल्वे चालवली जाते म्हणजे मुंबईचे सबर्बन म्हणा किंवा मुंबईच्या बाहेरचे जे गावातले स्पेशल असतात ना फक्त काय पाहिजे इलेक्ट्रिसिटी पाहिजे आणि हे टोटल दीडशे ते दोनशे किलोमीटर पण चालतात कारण या ट्रेनमध्ये कसं माहिती का ह्याची सुविधा नसते हां एक नंबर नाद कळा ॲ तर ह्याची सुविधा नसल्यामुळे ना जास्त प्रवास होत नाही स्पेशली पॅसेंजर लोकांचा गाडीचं कसं आहे जिथे इलेक्ट्रिसिटी तिकडे जाते ट्रेन तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण तिघांमधला फरक ई एम यू डेमू मेमू आता मी हा जो फरक सांगितला आहे तो एकदम बेसिक आहे एकदम बेसिक आहे कारण कसं माहिती आहे का आम्ही काय लेलोचा अभ्यास केला नाही त्यामुळे जास्त काय माहिती नाही जास्त जर जा आपल्याला माहिती हवी असेल तर तुम्हाला विकिपीडियामध्ये म्हणा किंवा इतर यूट्यूब चॅनल्स गुगलवरती तुम्हाला भरपूर पाहायला मिळेल पण बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एम यू मेमू डेमू यांच्यामधला फरक काय तो तुम्हाला माहिती पडलेला आहे जर तुम्हाला तो आवडला तर लाईक नाही करायचं डिसलाईक करायचं कारण आजचं चॅलेंज आहे ते म्हणजे व्हिडिओ डिस्लाईकचं तर जेवढे जास्त डिस्लाईक तेवढी मजा 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 जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेनने किंवा मेल एक्सप्रेसने प्रवास करता तेव्हा तुम्हाला लाईव्हमध्ये दिसतं की गाडी कुठे आली आहे किती तास लेट आहे किती तास लवकर आहे कधी जाईल कधी पोचेल तर तुम्हाला ऑन द स्पॉट माहिती पडतं पण आता तुम्हाला घर बसल्या ट्रेनचा लाईव्ह स्टेटसचा आनंद घेता येईल आणि ती एकमेव एक ॲप आहे ती म्हणजे वेअर इज माय ट्रेन हो म्हणजे वेअर इज माय ट्रेन या ॲपने तुम्हाला संपूर्ण स्टेशन कोड त्या स्टेशनमध्ये किती ट्रेन पास होतात त्यानंतर लाइव स्टेटस प्रत्येक ट्रेनचे तुम्हाला लाइव स्टेटस माहिती पडणार त्यानंतर स्पेशल गोष्ट म्हणजे माहिती आहे का की गाडी चालते ना Where is my train? ली ली। कुटे -कुटे ते पण तुम्हाला दिसणार त्यासाठी तुम्हाला तर करायचं काय माहिती का वेअर इज माय ट्रेन हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि घर बसल्या आपली कोकणातली त्यानंतर वेस्टर्न लाईन पुढे अजून सेंट्रल रेल्वे ह्या ट्रेन कुठे कुठे जातात ते सगळं तुम्हाला घर बसल्या माहिती पडणार आहे त्यासाठी ॲप कोणती आहे वेअर इज माय ट्रेन वेअर इज माय ट्रेन तर एकदम सुंदर हवा आहे गरमीच्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली येऊन बसणं ती जी फिलिंग असते ना ती काही वेगळीच असते पण तुम्हाला यासाठी व्हिडिओला लाईक ला नाही करायचं आहे डिसलाईक करायचं आहे कारण मंडई आपलं चॅलेंज अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही व्हिडिओ तुम्हाला डिसलाईक करून सोडायचं आहे आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे परशुराम घाट परशुराम घाट गेल्या वीस एप्रिल दोन हजार बावीसपासून हा Uh, दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे स्पेशली गाड्यांसाठी आणि या दरम्यान आहे ना जो चौपदरीकरणचं काम आहे मुंबई गोवाचं तर त्या ठिकाणी होणार आहे आता तुम्ही म्हणत असाल की ह्याच्यात काम चालू नव्हते का तर सुद्धा काम चालू होते पण अशा काही घटना घडल्या त्या ठिकाणी की भरपूर ॲक्सिडेंट झाले काम सुरू असताना कारण तो जो पट्टा आहे ना तो त्याचा पूर्ण अभ्यास करून ते काम केलं जातं न अभ्यास, हो मा हो अभ्यास जा आ, करता तुम्ही परीक्षेला गेला मग त्याचा काय परिणाम होतो मला माहिती आहे ना काय परिणाम होतो म्हणून प्रॉपर अभ्यास करून तो हा निर्णय घेण्यात आला आहे आणि ह्याच्यामध्ये होणार का माहिती का ज्या दुपारच्या गाड्या चालतात नॉर्मली आपल्या लालपरी म्हणा त्यानंतर टू व्हीलर फोर आहे जे रोजची प्रवास करतात किंवा पर्यटन जातात तर त्याच्यासाठी पर्यायी मार्ग कोणता आता परिश्रम घाट संध्याकाळी दुपारच्या वेळेस बंद असेल त्यानंतर काय तर आता परशुराम गटाला पर्यायी मार्ग कोणता तर तो म्हणजे एम आय डी सी आहे लोटे एम आय डी सी तिथून तुम्हाला पुढे जायचं आहे पीरलोटे हा बस स्टॉप लागतो पीर लोटे आणि त्यानंतर मग चिरणी आंबडस हा जो रस्ता आहे ना तो थेट तुम्हाला आंबडस या गावामध्ये घेऊन जाईल आणि त्यानंतर कळबष्टी फाटा आहे जो तुम्हाला थेट एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा आहे ना तिकडे जोडेल तर हा आहे परिशुराम गटासाठी पर्यायी मार्ग आणि मी तर म्हणतो धन्यवाद कारण या प्रकरणी जो हा रोड बंद ठेवण्यात आला कारण कसं माहिती आहे का तिथे ऑलरेडी भरपूर ॲक्सिडेंट झाले एक तर जे सी बी जे सी बी काही होतं जे पूर्ण दरड कोसळलं ना दरड कोसळली तर थेट त्या माणूस होता तो तिकडे जागच्या की खलस झाला तर ते खूप भयंकर होतं आणि म्हणूनच अजून काही जीवितहानी होऊ नये स्पेशली गाड्यांची म्हणा किंवा माणसांची तर त्यासाठी हा निर्णय घेतला सुरुवातीला त्रास होईल पण त्यानंतर जे फळ मिळेल ना ते तर चांगलं होईल तुम्हाला सांगतो मी जवळजवळ महिन्यातून दोन तीन प्रवास चालू असतात माझे परशुराम घाट एन एच सिक्स्टी सिक्स तर ड्रायवर लोक प्रत्यक्षात घाबरतात की कधी एकदाचा मी हा घाट पार करतो आहे असं वाटतं जीव जून असतो कारण ऑलरेडी ते घा घाटातला अर्धा भाग खचला आहे मागे न्यूज आली होती तर त्या गोष्टी लक्षात ठेवून सगळे ड्रायव्हर सावकाश गाडी चालवायचे आणि बाजूला कामकाज चालू असल्यामुळे तर गाडी सावकाश चालवू लागायची सो त्यासाठी परिश्रम घाट लवकर लवकर रिकवर होवो आणि जो मुंबई गोवाचं चौपदरीकरण होणार आहे सुद्धा खूप लवकरात लवकर हो हा वाजले दुपारचे बारा तर थोडं जेवून घेऊया आणि जेवणासाठी हा डबा आणला आहे मी आणि ह्याच्या आतमध्ये आहे ते म्हणजे फोडणीचा भात अर्थातच मसाले भात तर खाऊन घेऊया खूप भूक लागली आहे बसून बसून पण खूप कंटाळा आला होता म्हटलं जरा उभं राहून खाऊया आणि हा बघा फोडणीचा भात वा भाई वा अर्थातच मसाले भात आता फोडणीचा भात आहे ना स्पेशली पण खाऊन बघूया भूक लागली मला तर hmm. 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 वा भाई वा फोडणीचा भात म्हणजे फोडणीचा भात कुठला नाद नाही हा जो फोडणीचा भात असतो ना तो प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते म्हणजे एक तर मसाला की हळद त्यानंतर मग कांदा वगैरे पुढे मग बटाटे त्यानंतर लसूण काय काय लोक ते मटर असतात मटर ते पण टाकतात फ्लॉवर पण माझी जी सिस्टीम आहे ना मसालेबाद बनवायची तर ती आहे म्हणजे तेल त्यानंतर ते कडीपत्ता आणि हा एवढा मसाला घालायचा आणि नंतर भात आणि मग मीठ ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना तर एकदम भारी आहे तुम्ही वाटलं तर मी जेव्हा गावी जाईल ना गा, गावच्या ठिकाणी ना फोडणीचं पात खायला जी मजा असते ना ती खूप वेगळी असते आणि बाजूला जर स्पायसी चिकन किंवा मटन भेटलं ना तर ना हा खुळा तर परत खाऊन बघूया फोडणीचं पात म्हणजे फोडणीचं चवत बाई आणि मला तर स्पेशली तिकड लागतो जर फोडणीचं पात तिकड नसतील ना तर काय मजा येत नाही अगदी म्हणू शकतो ना तोंडातून लाळा पाडल्या पाहिजेत असा तिखट भयंकर तिखट आणि गावच्या ठिकाणी गेलो ना चा चा सस्तु। चे तर आमचा फोडणीचा भात फीस असतो तुम्ही जर सुद्धा फोडणीच्या भाताचे लवत असाल तर नक्की एकदम व्हिडिओला लाईक नाही करायचं आहे <laughs> कमेंट करा आणि व्हिडिओला डिसलाईक करा अशा पद्धतीने आजचा हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला चॅलेंज दिला आहे ते म्हणजे व्हिडिओला संपूर्ण डिस्प्ले करायचं आहे कोणीही लाईक करणार नाही हा? हां कोणी लाईक करणार नाही सगळे डिसलाईक करायचं आहे त्यानंतर कोकण रेल्वेचे अपडेट्स इलेक्ट्रिफिकेशनबद्दल कोणत्या ट्रेन चालू होणार त्यानंतर परशुमग गटाची थोडक्यात छोटीशी माहिती पर्यायी मार्ग जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा नाही आहे कारण आपलं चॅलेंज आहे ते म्हणजे व्हिडिओ डिसलाईकचं तुमचेसुद्धा काही अनुभव असतील ते सुद्धा नक्की कमेंट करून कळवा त्यानंतर चॅनलला नवीन व्हिडिओ असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी आहे ना ती वाजवायला विसरू नका नाही तर काय बोल माहिती आहे का, का, का येणारे पुढचे ब्लॉग आणि ट्रॅव्हल बघायला कसे मिळतील त्यासाठी ती घंटी दाबा चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये माझ्यासाठी तर चॅलेंज असतानाच आहे तर तुमच्यासाठी सुद्धा असे छोटे मोठे चॅलेंज आणेन जेणेकरून पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे तर ते गिफ्ट काय असणार ते तुम्हाला येत्या दोन ते तीन व्हिडिओमध्ये समजेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलेकन प्रेस करा <laughs> 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 <laughs>